पनवेल शहरात कावीळीचे रुग्ण सापडले, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल महापालिकेने आरोग्य सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी बुधवारी आरोग्य खात्याला पालिका हद्दीत घरोघरी जाऊन कावीळी संदर्भात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत. तसेच या सर्वेक्षणावेळी नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पनवेल शहरातील घाटेआळी, लायनाळी आणि उरणनाका परिसरात कावीळीचे एकूण 11 रुग्ण सापडलेत, त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य समितीच्या वतीने कावीळी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी दिलेत. त्यासंदर्भात सहआयुक्त भगवान खाडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक बसवराज लोहारे यांनी शहर परिसरात फिरून पाहणी केली. या सर्वेक्षणादरम्यान आरोग्य कर्मचारी घरातील माणसांना माहिती देऊन पाण्याची पाहणी करीत आहेत. पाण्यात टाकण्यासाठी क्लोरीवेटचे ड्रॉप देत आहेत. तसेच एखाद्या घरात रुग्ण सापडल्यास त्याला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. या दरम्यान लाईन आणि पाईपलाईन लिकेज असल्याचे आढळून आले, तेथे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून नागरिकांना पाणी उकळून पिण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.